खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक. सूरज चव्हाण यांना आज कोर्टात हजर केलं जाणार. लोकसभेत भाजपविरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता. भाजपच्या मतदारसंघात युवासेनेने प्रचार करावा. मंत्री दादा भुसेंचा युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन. षण्मुखानंद सभागृहात आज अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा. महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित. महायुतीच्या बैठकीनंतर काँग्रेस ही ऍक्शन मोडमध्ये. काँग्रेसच्या लोकसभेसाठी आजपासून विभागवार आढावा. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार. मुख्यमंत्र्यांच्या दाऊस दौऱ्यात 3,53,000 कोटींचे करार. राज्यात 2,00,000 रोजगार निर्मिती होणार. 1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या अनुकूल. 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट. 52 मात्र शिंदेंचा दावा फेटाळला. चंद्रकांत पाटलांनी सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी घेतली भेट. अधिकृतपणे शिंदेंना कुणीही ऑफर दिली नाही. चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांनी आमदार उदयसिंह राजपूत यांना काढले गावातून बाहेर. गावात बंदी असताना आमदार आल्यानं ग्रामस्थांकडून घेराव. मुंबई पुण्यामुळे एसटीचे चाक खड्ड्यात. मुंबई विभागात 14 कोटी, पुणे विभागात 11 कोटींचा तोटा. मुंबई पुणे कामगिरी सुधारण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश. अयोध्येतील राम मंदिरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती. रामलल्लाच्या मूर्तीची आज गर्भगृहात स्थापना होणार. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ. विधी शाखेच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 6 तास वाहतूक बंद. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक. पनवेल कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉरचं काम करण्याकरिता ब्लॉक. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शिवाजी पार्कात विद्युत रोषणाई. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. शिवसेनेच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत याचिका. त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची बुद्धविहार परिसरात स्वच्छता मोहीम. हाती झाडू घेऊन पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेत आठवलेंचा सहभाग. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ. कोट्यावधींची मनी लॉन्ड्रिंग झाल्याची सरकारी वकिलांनी दिली माहिती. शिव उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार. या ठिकाणी पालिका बांधणार नवीन उड्डाणपूल. LIC शेअरला 919 रुपयांचा उच्चांकी भाव. शेअर मार्केटमध्ये LIC ठरली सर्वात मोठी सरकारी कंपनी. बाजार मूल्यात स्टेट बँकेलाही टाकले मागे. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान. जागतिक पतमानांकन संस्था फिचचा आवाज. चालू आर्थिक वर्षात GDP 6.5% राहण्याचा अंदाज. फेब्रुवारीमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार. दर प्रति लिटर 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात कपातीची शक्यता. धावपट्टीवर भोजन प्रकरणी विमान कंपन्यांवर कारवाईचा बडगा. मुंबई विमानतळालाही ठोठावला. 60 लाखांचा दंड. आर प्रज्ञानंद टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत ठरला अव्वल. डिंग लिरेनचा आर प्रज्ञानंदने केला पराभव. राज्यात जैनवनचे 201 तर कोरोनाचे 81 आढळले नवे रुग्ण. कोरोनामुळे एकाचा मृत्यू. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. दिल्लीसह उत्तर भारतामध्ये थंडीची लाट. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्यात इतर काही भागात थंडी वाढण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.